नमस्कार. कृषी कल्याण बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत. कृषी संबंधित बातम्यांचा बघूया एक वेगवान आढावा. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. बाजार समित्या विविध कृषी संस्था आणि महासंघांना 2 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, नरेंद्र सिंह तोमर, मनसुख मांडवीय यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत हे जाहीर केलं. इफ्को संस्थेनं विकसित केलेल्या रासायनिक खतांचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. संस्थेनं तयार केलेल्या नॅनो युरिया खतांमुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मान्सून राज्यात परतला. 8 जुलैला राज्यभरात परतल्यानंतर पावसानं दमदार हजेरी लावली. विदर्भात अनेक ठिकाणी सुमारे 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. ऊस उत्पादकांप्रमाणे दुधालाही हमी भाव मिळणार आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी ही ग्वाही दिली. राज्यातील दूध उत्पादकांच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्रालयात आयोजित या बैठकीत त्यांनी दूध उत्पादकांसाठी विशेष योजना तयार केली जाईल असं जाहीर केलं. राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या काळात कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येणार आहे. राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही स्पष्ट केलं. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात मोठी घट झाली आहे. सुमारे $50 ही घट आहे. जगातील सर्वाधिक साखर उत्पादन ब्राझीलमध्ये होतं. येथेही जूनमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. याशिवाय भारतातील गाळप हंगामातही साखरेचं उत्पादन वाढलंय. संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भात मोसंबीचं प्रस्थ वाढतंय. नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने हे निरीक्षण नोंदवलंय. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फार्मवरून यंदा 30,000 मोसंबी रोपांची विक्री झाली आहे. खासगी रोपवाटिकांनीही 50,000 रोपं विकली आहेत. मोती शुभ्र पांढऱ्या रंगाचे किंवा इतर रंगीबिरंगी मोती सर्वांनाच मोहिनी घालतात. आज देशात आणि विदेशात मोत्याला चांगलीच मागणी. या मोत्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आणि व्यावसायिक पद्धतीनंही सगळीचकडे सुरू आहे. भारतात अनेक छोट्या मोठ्या स्तरावर या व्यवसायाला चालवलं जातं. पण तरीही मागणी पूर्ण न होऊ शकल्यानं भारतात चीन, जपान, श्रीलंका, तायवान आदी देशातून आयात करावी लागते. जर आपल्या महाराष्ट्रातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी या व्यवसायाला अंगीकारलं तर लवकरच लखोपती होऊ शकतील. मोत्यांची शेती ही विशेषत्वानं खाऱ्या पाण्यात होते, पण आता ती गोड्या पाण्यात छोट्या मोठ्या तलावातही करणं शक्य आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात या मोत्यांची शेती करून अनेक शेतकरी आत्मनिर्भर झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या साथीनं मोती संवर्धनाचा अभिनव उपक्रम यवतमाळ जिल्ह्यात राबविला. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोणी इथल्या दुर्गा स्वयंसहायता बचत गटातील महिलांची निवड करून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं. यासोबतच त्यांना मविमकडून अनुदानही मिळवून देण्यात आलं. मिळालेल्या अनुदानातून त्यांनी 15x15 फूट आकाराचे 2 तळे तयार करून त्यात 5,000 शिंपले सोडून या मोत्याच्या शेतीची सुरुवात केली. गटातील महिला शिंपल्यांना खाद्य पुरवण्यापासून ते पाणी फिरवणं आदी सर्व तांत्रिक बाबींची खबरदारी घेतात. 14 महिन्यानंतर यातून त्यांना 10,000 मोती मिळतील असा अंदाज आहे. यातील 25% टाकाऊ किंवा खराब म्हणून सोडून देऊन साधारण 7,500 शुद्ध मोती उत्पादित होऊ शकतात. या मोत्याला साधारण 200 रुपये जरी भाव मिळाला तरी यातून या बचत गटातील महिलांना 9 ते 10 लाखांचं उत्पन्न होऊ शकतं. महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ अंतर्गत तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र आर्णी विदर्भ मानव विकास केंद्र यांच्याकडून आम्हाला मोती संवर्धन हा प्रकल्प मिळालेला आहे. त्या प्रकल्पामध्ये आम्हाला CMRC कडून 10% मदत मिळालेली आहे. आमचे गटाचे पण त्यात गटाचे 50,000 आणि CMRCने आम्हाला 55,000 रुपये दिलेले आहे. तर त्याच्या मिळून आम्ही हे प्रकल्प घेतलेला आहे. ह्या प्रकल्पामुळे आम्हाला एक रोजगार उपलब्ध झालेला आहे. सर्व आमच्या गटामध्ये गरजूस महिला होत्या आणि हा प्रकल्प असा आहे की आर्णी तालुक्यामध्ये हा प्रकल्प आम्ही बघितलेला पण नाही, याच्या आधी कधी पाहिलेला पण नाही आहे. शेतीसाठी मागेल त्याला शेततळ या महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून शेतकरी लाभ मिळवू शकतात. तसंच मोती प्रशिक्षणाचं कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण मिळवून आपल्या शेतात हा जोड व्यवसाय सहज करू शकतात.
आणि चांगला नफाही कमवू शकतात।